रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बस्ता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी. कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध. सूट व इंडो शेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्टचे खास कलेक्शन. असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट. जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत. फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगली लोकसभा मतदारसंघातील पक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्यात आलाय. आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे यांनी पाठिंब्याचे पत्र माजी केंद्रीय मंत्री प्रतीकदादा पाटील यांना दिले. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू वसंतदादांच्या नातवासाठी मैदानात उतरले असून त्यांचा विजय निश्चितच असल्याचा विश्वास साळुंखे यांनी व्यक्त केलाय. सोमनाथ साळुंखे म्हणाले की भाजप सरकारमुळे शेतमजूर कामगार नवयुवकांचे भवितव्य धोक्यात आले. युवकांच्या नोकरींचा प्रश्न गंभीर झालाय. देशात जनतेचे प्रश्न असताना भाजपकडून मात्र मोठमोठी आश्वासने दिली जात आहेत. भाजपचा पराभव करणे हेच वंचित आघाडीचं उद्दिष्ट आहे. सांगलीत विशाल पाटील हेच भाजप उमेदवाराचा पराभव करू शकतात. त्यासाठी वंचित आघाडीने त्यांना पाठिंबा दिलाय. वंचितचे सर्व कार्यकर्ते प्रचारात सक्रिय होणार आहेत. माजी राज्यमंत्री प्रतीक पाटील म्हणाले की वसंतदादा आणि आंबेडकर यांचे जुने संबंध आहेत. संविधान वाचवण्यासाठी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची गरज आहे. भाजप विरोधी लढ्यात प्रकाश आंबेडकर यांनी विशालदादांना साथ द्यावी, त्यांच्या पाठीशी राहावे यासाठी त्यांची भेट घेतली होती. त्यांनीही त्याला प्रतिसाद देत विशालदादांना पाठिंबा दिलाय. त्यावेळी युवा अध्यक्ष इंद्रजित घाटे, महावीर कांबळे, राजू मुलानी, स्वप्नील खांडेकर, नजीर झारी, शहराध्यक्ष इरफान केडिया, जिल्हा महासचिव नवीन कुमार कांबळे, मिलिंद कांबळे, मिरज शहराध्यक्ष सतीश शिकलगार यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. मिरज MIDCत असलेल्या शाहिद मुजावर, तोहिद मुजावर यांच्या प्लास्टिक भंगार गोडाऊनला शॉर्ट सर्किटने आग लागून यामध्ये प्लास्टिकच्या वस्तू जळून खाक झाल्या. गोडाऊन बाहेर असलेल्या वीजवितरणच्या ट्रान्सफॉर्मरच्या खाली पडलेल्या प्लास्टिकला आग लागली. आग इतकी भीषण होती की क्षणार्धात या गोडाऊनच्या आत असलेल्या प्लास्टिकच्या वस्तूंना लागली. माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे यांनी वीजवितरण कंपनीला याची माहिती कळवली आणि लगेच या परिसरातील वीज बंद केली. गोडाऊनमधील आतील भागात मोठी आग पसरली होती. अग्निशामक विभागास याची माहिती कळवताच काही मिनिटातच अग्निशामकचे जवान दाखल झाले. जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. आग विझवताना गोडाऊनमधून धुरांचा लोट येत होता. प्लास्टिक जळाल्याने सर्वत्र धूर पसरला होता. अग्निशामक जवानांना आग विझवण्यात मोठी अडचण निर्माण होत होती. आग विझवण्यासाठी अग्निशामकच्या 3 गाड्या तैनात होत्या. जवानांनी काही वेळाने आग आटोक्यात आणली. गोडाऊनमधून धूर कोंडल्यामुळे जवानांना श्वास घेताना त्रास होत होता. प्रचंड धुरीमुळे काहीच दिसत नव्हतं. परिसरात सर्वत्र धुराचा लोट पसरले होते. तिन्ही बाजूने पाण्याचा वर्षाव सुरू होता. काही वेळाने गोडाऊनचा पत्रा काढून धूर बाहेर जाण्यास वाट करून दिली. काही वेळात आग आटोक्यात आली. ट्रान्सफॉर्मरच्या खाली जो प्लास्टिक आणि इतर कचरा पडलाय तो काढून घेण्यासाठी वीजवितरण विभागाने संबंधितांना वारंवार सांगितले होते. तरीही याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच अशा घटना घडल्याचं परिसरात चर्चा सुरू आहे. ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला असता आजूबाजूच्या कारखान्यांना याचा धोका निर्माण झाला असता. त्याच ट्रान्सफॉर्मरवरून अनेक कंपन्यांना वीज वितरण देण्यात आलेली आहे. वीज पुरवठा बंद केल्यामुळे अनर्थ टळलाय. या परिसरातील असलेले अनेक कारखाने बंद करण्यात आलेत. वीज वितरणचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले होते. सर्वत्र वीज कनेक्शन बंद केलं होतं. ट्रान्सफॉर्मरची केबल वायर जळून खाक झाली होती. वेळेत वीज कनेक्शन बंद केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या सभांचं आयोजन करण्यात आलंय. युवा सेनाचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची सांगता सभा होणार असल्याची माहिती जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी दिली आहे. यावेळी महिला आघाडीच्या नेत्या रंजना नेवाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा प्रमुख विभूते म्हणाले, शिवसेनेचे नेते संजय राऊत उद्या सांगली दौऱ्यावर येत आहेत. दुपारी 1 वाजता ते भेटीगाठी घेऊन संवाद साधणार आहेत. 2 मे रोजी महाविकास आघाडीचे नेते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तासगाव येथील कोहिनूर हॉलमध्ये दुपारी 2 वाजता सभा होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजता कल्पद्रुम क्रीडांगणावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री विश्वजित कदम, आमदार विक्रमसिंग सावंत यांची प्रमुख उपस्थिती असेल. 4 मे रोजी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे जत, कवठे म्हंकाळ आणि मिरज तालुक्यात संवाद यात्रा होणार आहेत. 5 मे रोजी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचा सांगली दौरा आहे. दुपारी 1 वाजता विट्यातील कलश मंगल कार्यालयात सांगता सभा होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.
मेडक ते मिरज या मार्गावर अवैधरित्या कर्नाटकातून सांगली जिल्ह्यात गुटखा आणि सुगंधी तंबाखूची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर पोलिसांनी कारवाई केली आहे. यामध्ये सुगंधी तंबाखू, पान मसाला, गुटखा यांसह 7,81,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सोमवारी कारवाई केली. या प्रकरणी जयेश महिपती भगत आणि हेमंत श्रीकांत वरुडे या दोघांना अटक करण्यात आली आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अवैधरित्या वाहतूक होणाऱ्या सुगंधी तंबाखू गुटख्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक शहरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी हनुमंत लोहार यांना माहिती मिळाली की बेडक ते मिरज जाणाऱ्या मार्गावर संशयित हेमंत वरुडे हा जयेश भगत याच्यासोबत महिंद्रा टेम्पोमधून बेकायदेशीर शासनाने निर्बंध घातलेला सुगंधी तंबाखू आणि गुटखा चोरून विक्री करण्यासाठी मिरजेकडे घेऊन येणार आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी तातडीने या मार्गावर सापळा लावला. यावेळी संशयित टेम्पो हा समोरून येताना दिसला. सदरचा टेम्पो थांबवून संशयितांकडे मालाच्या बिलाबाबत चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं देण्यास सुरुवात केली. यावेळी टेम्पोची झडती घेतली असता त्यामध्ये लाखो रुपयांचा मुद्देमाल मिळाला आहे. या मुद्देमालाबाबत कसून चौकशी केली असता त्यांनी सांगितले की सदरचा माल हा कुडची येथील प्रोपरायटर पाटील यांच्या गोडाऊनमधून विक्रीसाठी जयेश भगत यांच्यासह गाडीतून घेऊन जात असल्याचं सांगितलं. यावेळी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून टेम्पोसह एकूण 7,81,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कडेगाव शहर भागात टेंभू योजनेचे पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी मिळावे यासाठी पाणी संघर्ष समितीच्या वतीने कडेगाव तालुक्यातील टेंभू ऑफिस समोर गांधीगिरी मार्गाने भर उन्हात आंदोलन केले. निवेदन देऊन आंदोलनाची माहिती असताना यावेळी कोणीही टेंभू योजनेचे अधिकारी आंदोलन सुरू होऊन 1.5 तास झाला तरी उपस्थित नव्हते. भर उन्हात 41° सेल्सिअस तापमान असताना मुक आंदोलन करण्यात आले. यावेळी रक्तदाब आणि ऑपरेशन झालेले काही शेतकरीही उपस्थित होते. त्यांना त्रास होऊन भोवळ येऊ लागल्याने सरकारी दवाखान्यातील डॉक्टर आणि ॲम्ब्युलन्स बोलावून तपासणी केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते, पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष DS देशमुख व सदस्य यांनी टेंभू अभियंता चर्चेला आल्यानंतर कडेगाव शहरातील दुष्काळी दयनीय अवस्था सोडवण्याबाबत प्रश्नांचा भडीमार केला. सुरली व कामती आवर्तन वेगवेगळे करून पाण्याची मोटार बसवून ह्याचं वेगळं आवर्तन करावं आणि कडेगाव शहरातील पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवावा ही मागणी टेंभू अधिकारी यांनी मान्य केली आहे. तसंच कडेगाव तलावात टेंभू योजनेचे पाणी भरपूर सोडले जाईल. कडेगाव ओढा, कॅनॉल, चांद तलावात, गायकवाड तलावात पाणी सोडण्यात येणार आहे असं आश्वासन टेंभू सहाय्यक अभियंता यांच्याकडून मिळाल्यानंतर हे आंदोलन थांबवण्यात आलंय. 5 वर्षात जनतेकडे ढुंकूनही न पाहणारे केवळ कुटुंबाच्या स्वार्थासाठी आता फिरत आहेत. त्यांना अजिबात जवळ करू नका. कुटुंबाच्या स्वार्थासाठी मैदानात आलेल्यांना त्यांची जागा दाखवून द्या असे आवाहन खासदार संजय काका पाटील यांनी केले. आटपाडी येथील प्रचार सभेमध्ये पाटील बोलत होते. यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे, राजेंद्र अण्णा देशमुख, अमरसिंग देशमुख, सुहास बाबर, लक्ष्मण सरकर, राजेंद्र खरात, विनायक मासाळ, विलास काळेबाग, अरुण बालटे, माजी सभापती हर्षवर्धन देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. खासदार पाटील म्हणाले, काही जण आपल्या कुटुंबाच्या स्वार्थासाठी मैदानात उतरलेत. अनेक वर्ष सत्ता घरात असताना सुद्धा त्यांनी जनतेसाठी काही केलं नाही, परंतु आता स्वतःच्या स्वार्थासाठी सगळीकडे स्वतःवर अन्याय झाल्याचा पाढा वाचत फिरत आहेत. तर अशा फक्त कुटुंबाच्या स्वार्थासाठी निवडणुकीपुरतं तुमच्या दारात येणाऱ्यांना जागा दाखवून द्या असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी माजी सभापती विद्याताई देशपांडे, स्नेहजीत पोद्दार, भाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस अनिल कदम, DT पाटील, श्रीरंग कदम यांच्यासह तालुक्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते. धनगर समाजाची अस्मिता, पारंपरिक घोंगडी, पिवळा फेटा आणि घुंगराची काठी देऊन सत्कार करण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून यळकोट यळकोट जय मल्हार, बाळू मामाच्या नावानं सांग भलं याच्या जोरदार घोषणा करण्यात आला. याला नागरिकांमधून जोरदार प्रतिसाद मिळालाय. आमदार गोपीचंद पडळकर हे भारतीय जनता पक्षाचे स्टार प्रचारक पदी असल्यामुळे महाराष्ट्रात भाजपाच्या प्रचारार्थ त्यांना निमंत्रण असतं. मोरोची माळशिरस येथे माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. या सभेस आमदार गोपीचंद पडळकर यांनी संबोधित केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे, उमेदवार खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर, हनुमंत सूळ, सोपानराव नारनवर, जयवंत शिंदे, नागेश वाघमोडे तसेच सर्व मान्यवर आणि मतदार बंधू भगिनी उपस्थित होते. वसंतदादा साखर कारखाना बुडवून डिस्टलरी कारखान्याच्या दारूच्या पैशातून विशाल पाटील हे लोकसभा निवडणूक लढवत आहेत, मात्र त्यांना शेतकरी थारा देणार नाहीत अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार आणि जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केली आहे.
त्याचबरोबर वसंतदादा साखर कारखाना बुडवून शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये थकीत देणी न देणाऱ्या काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार नाही अशी टीका देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार महेश खराडे यांनी केली आहे. सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून महेश खराडे हे निवडणूक लढवत असून कडेगाव येथे प्रचारादरम्यान बोलताना महेश खराडे यांनी ही टीका केली आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची महाविजय संकल्प सभा सायंकाळी 5 वाजता सांगलीतील चिंतामणराव वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आल्याची माहिती शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी दिली आहे. जिल्ह्यासह परिसरातील हजारो नागरिक यावेळी उपस्थित राहणार असून या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. सांगली लोकसभा मतदारसंघात खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचाराचा धडाका सुरू असून जिल्हाभरात अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान योगी आदित्यनाथ यांची महाविजय संकल्प सभा सांगलीत होत आहे. जिल्ह्यातील भाजपा आणि महायुतीचे सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आमदार मंत्री यावेळी उपस्थित राहणार आहेत. या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंगळवारी सुरक्षा यंत्रणांनी सभास्थळाची पाहणी केली. पोलीस प्रशासनाने सभेसाठी कडक बंदोबस्त तैनात केलाय. जिल्ह्यातील जत कवटेमुंकाळ तासगाव वाटपाडी खणापूर पलूस कडेगाव मिरज या सर्व भागातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. दरम्यान 2 मे रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची विटा येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला मतदार कार्यकर्त्यांनी वेळेत उपस्थित राहावं असे आवाहन प्रकाश ढंग यांनी केलं आहे.